दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही मिस्सा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी या मिस्साबलीमध्ये करोनाने बाधित झालेली जी माणसं आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व अखंड जगाला परमेश्वराने आपल्या सामर्थ्याशी करोनामुक्त करावं म्हणून आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागवण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया आणि परमेश्वराकडे
क्षमेची आणि दयेची याचना करूया। एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृतीने वैगैने मी फार पापे केली आहेत। माझा फार मोठा अपराध म्हणून मी कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बापा व रक्षका, तुझ्या शिवाय सगळंच अपवित्र आणि मूल्यहीन आहे। तू जगाला दिलेल्या वरदानांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा व सार्वकालिक जीवन मिळवावं म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमीन। लेविय या पुस्तकातून घेतलेले वाचन। परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वरानं नेमलेले पवित्र मेळावे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावायचे। ते हे पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीला संध्याकाळी परमेश्वराचा वल्लांडण सण येतो। त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो। त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकरी खावी। पहिल्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा। त्या दिवशी अंगमेहनतीची काही कामं करू नयेत। 7 दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे। 7व्या दिवशी पवित्र मेळा भरवावा। त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल आणि त्यातील पीक कापाल। तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंडी तुम्ही याजकाकडे आणावी। ती पेंडी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी। शब्बताच्या पुढच्या दिवशी याजकानं ती ओवाळावी। शब्बताच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल। त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावे। 7व्या शब्बताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वर प्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे। त्याच 7व्या महिन्याच्या 10वीला प्रायश्चिताचा दिवस पाळावा। त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा।
त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवाला दंडन करावी आणि परमेश्वराला हव्य अर्पावी. त्याच सातव्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसापर्यंत परमेश्वर प्रीत्यर्थ मांडवाचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगविनीची काही काम करू नये. 7 दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे आणि 8व्या दिवशी आपला पवित्र मेळा भरून परमेश्वराला हव्य अर्पावे. सणाचा हा समारोप दिन होई. त्याच दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये. परमेश्वरन नेमलेले समय हे होत. त्यात हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांतार्पण आणि पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पिण्यासाठी पवित्र मेळे भरवावे असे तुम्ही जाहीर करावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्यानं गुणगान गा. देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्यानं गुणगान गा. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा. मंजूळ वीणा आणि सतार वाजवा. शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. प्रतिसाद. देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्याने गुणगान गा. कारण या इस्रायलसाठी नियम आहे. हा याकोबच्या देवाचा निर्बंध आहे. तो इजिप्त देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफ अंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला. प्रतिसाद. देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्याने गुणगान गा. तुम्हाला अन्य देव नसावा. तुम्ही परक्या देवाच्या पाया पडू नये. मीच तुमचा देव परमेश्वर आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले. प्रतिसाद. देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्याने गुणगान गा. हालेलुया 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 हालेलुया. मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मथेलिकी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले? हा सुताराचा मुलगा ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा हे त्याचे भाऊ ना? ह्यांच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून प्राप्त झाले? असे हे त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, संदेष्टाला आपला देश आणि आपले घर ह्यात सन्मान मिळत नाही. तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.
प्रभुचे हे शुभ वर्तमान, हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रभु ख्रिस्ताची अनेक स्वर्गीय अभिवचन आहेत. जीव अभिवचन आपल्याला कळण्यासाठी परमेश्वर स्पर्श करतो. ही अभिवचन स्वर्गीय पित्याच्या गौरवासाठी आणि मानवजातीच्या तारणासाठी दिलेली असतात आणि दिलेली आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही. संदेशाला आपला देश आणि आपले घर यात सन्मान मिळत नाही. शब्द आहेत प्रभू ख्रिस्ताचे आजच्या मतईच्या शुभ वर्तमानातली. एक सायन्स प्राध्यापक, जे बुद्धीला पटेल तेच मी मानणार, अशी त्यांच्या जीवनाची विचारसरणी होती, धारणा होती. एकदा ते प्रवासाला निघाले असता, पायी पायी जात असताना रस्त्याच्या बाजूला एक शेतकरी शेतात काम करताना त्यांना दिसला. त्या शेतकऱ्याच्या अगदी जवळ जाऊन त्या प्राध्यापकाने त्याला प्रश्न विचारला, बंधू मित्रा, तुझ्या बुद्धीला जे पटत नाही त्यावर तू विश्वास ठेवतोस काय? शेतकरी पुढचा मागचा विचार न करता त्यांना म्हणाला, साहेब, मी विश्वास ठेवतो. शेतकऱ्याने प्राध्यापकांना प्रश्न विचारला, तुम्ही विश्वास ठेवता का? प्राध्यापक म्हणाले, माझ्या बुद्धीला जे पटत नाही, रुसत नाही, त्याच्यावर मी मुळीच विश्वास ठेवत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी त्या प्राध्यापकांना प्रश्न केला, प्राध्यापक महाशय, माझ्या शेतामध्ये बघा, एक गाई, एक कोंबडी, एक मेंढरू, असे तीन माझे प्राणी चरत आहेत. एका कुरणातच, एका अन्नावरच ते चरत आहेत, हे तुम्ही आता पाहत आहात. मग मला तुम्ही सांगा, हे तीन प्राणी अगदी वेगवेगळे आहेत, परंतु देवाची निर्मिती बघा कशी आहे. गाईच्या अंगावर केस आहेत, कोंबडीच्या अंगावर पिसा आहेत, आणि ते मेंढरू चरते त्याच्या अंगावर लोकर आहे. मग हे कसं? ते प्राध्यापक शिकले सवरलेले निरुत्तर झाले आणि ते तिथून निघून गेले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, सर्वच गोष्टी माणसाच्या सामान्य बुद्धीला पटणाऱ्या नसल्या तरी ज्या देवाने माणसाला माणसाच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेला आहे, त्या माणसावर, त्या माणसाने देवावर विश्वास ठेवणं हे अगत्याचं आहे. कारण देवाच्या सामर्थ्याला, देवाच्या वैभवाला मोजमाप नाही, तो सर्वस्व आपल्या इच्छेनुसार घडून आणत असतो.
काही प्रश्नाला उत्तर आहेत, परंतु काही प्रश्नाला उत्तर नाहीत किंवा उत्तर देता येत नाहीत। ती आपल्याला जमेल तशी स्वीकारी लागतात ते प्रश्न, आणि त्या प्रश्नाद्वारे देवाचा गौरव करावा लागतो। अचलेवीय पुस्तकांतील वाचनात देवाने माणसाच्या भल्यासाठी नियम केले, कायदे केले, कानून केले, आपल्या सर्व कृतीबद्दल त्याने देवाला समर्पण करण्याचं स्पष्टीकरण आजच्या वाचनामध्ये दिलेलं आहे। नुकताच आपण ऐकलेलं आहे, ही समर्पण विशेषतः होमार्पण अन्नार्पण पेयार्पणाची सविस्तर माहिती देतात। आणि आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे, पवित्र सभा भरवा, मेळे भरवण्याचं आपल्याला सूचित केलेलं आहे। कशासाठी? की आध्यात्मिक प्रगतीसाठी, आणि त्याद्वारे जनतेला विशेषतः इस्रायल लोकांना देवाचा गौरव करता यावा, आणि आपल्याला सुद्धा। अच्छा, शुभवर्तमानाकडे आपण पाहिलं तर प्रभू ख्रिस्ताची अवलौकिक शिक्षण शिकवण, त्याची वचनं ऐकण्यासाठी अनेक लोक जमा होत असत। प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ही अलौकिक, चमत्कारिक, अद्भुत अशी पाहून त्यावेळच्या लोकांनी, समाजांतील बुजुर्गांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि शंका देखील व्यक्त केली, आणि ते म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याची सामर्थ्य आला कोठून? परंतु प्रभू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, तारणारा मसीहा आहे हे त्या लोकांना कळलं नव्हतं, किंबहुना कळूनसुद्धा त्यांना वळलेलं नव्हतं। त्याने शंका कुशंका व्यक्त केल्या। अच्छा, शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की त्याने तीन प्रश्न विचारले, हा सुताराचा मुलगा ना, योसेफ याकोब हे त्याचे भाऊ ना, याच्या बहिणी आपल्याबरोबर आहेत ना, मग हे ज्ञान याला कोठून? असे ते ख्रिस्ताविषयी अडखळले। परंतु ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे ही शंका त्याने मनोमनी व्यक्त केली। प्रभू परमेश्वर शंका करणाऱ्यांचं निरसन करत असतो अशी अनेक उदाहरणं बायबलच्या इतिहासामध्ये किंवा ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आपल्याला मिळत असतात। आपण प्रवचनाद्वारे, आपण मननचिंतनाद्वारे त्याच्यावर सारासार विचार केलेला आहे। जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी महत्कृत्य केलेले आहेत, हे शब्द पवित्र मरीच्या स्तोत्रामध्ये तिने व्यक्त केलेलं आहे, आणि तिने सुरुवातीपासूनच देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला आणि ती देवाची आई झाली। एवढंच नाही तर ती स्वर्गपृथ्वीची ती राणी झाली। आपल्या जीवनाचा आपण विचार केलास, आपण कुणाला कमी लेखतो का? आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या व्यक्तीला अनुभवांतून काही ज्ञान प्राप्त होत असते, त्याच्याकडे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? ती व्यक्ती जरी शिकलेली नसती तरी देवाच्या सामर्थ्याच्या अनुभवांतून ते श्रद्धेचे, सत्याचे, प्रामाणिकपणाचे, देवप्रीतीचे बोल बोलत असतात। एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीन 10वी किंवा 12वीच्या परीक्षेला चांगल्या प्रकारे गुण मिळून पास झाली तर आपण त्यांच्या आईवडिलाकडे बोटं दाखवतो, तिची आई भांडीकुंडी करते, तिची
आई सर्वसामान्य आहे, परंतु त्या मुलीने किंवा त्या मुलाने किती अभ्यास केलेला होता हे आपण विसरून जातो। त्याचप्रमाणे प्रिय बंधुभगिनींनो, परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, त्याचं वैभव अणुरेणूवरती भरलेलं आहे, याचा विचार न करता आपण कधीकधी काही गोष्टींना विरोध करत असतो। असं म्हटलं जातं की बायबलमध्ये सांगितलेलं आहे, बांधणाऱ्याने नापसंत केलेला दगड कोनसीला झाला। ख्रिस्ताविषयी शास्त्री आणि परुषी त्याचे शत्रू त्याचे विरोधक अडखळले, परंतु शेवटी सत्याचा विजय झाला आणि ज्या ख्रिस्ताला ते महत्त्व देत नाही त्या ख्रिस्ताचं महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हमकास गायलं जातं, त्याची वाहवा केली जाते। अच्छा, शुभवर्तमानामध्ये आपण ज्या गोष्टी ऐकल्या ते स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, देव आमचं सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्याने गुणगान करा। रविवारी पोप महाशयाने पहिल्यांदाच आजी आजोबा आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ माणसं याचा सन्मान करण्यासाठी आपल्याला आवाहन केलं। कदाचित आपले आई वडील शिकले सवरलेले नसतील, परंतु त्यांचा मान सन्मान करणं हे पोप साहेबांनी आपल्याला पवित्र आत्म्यानं सूचित केलेलं आहे, त्यामुळे त्याने आपल्या पुढ्यात ठेवलेलं आहे। कालच्या दिवशी आपण ख्रिस्तवासी फादर स्टेन स्वामी यांच्यासाठी प्रार्थना केली। त्यांचं कार्य गोरगरिबासाठी होतं, दीनदुबळ्यासाठी होतं। ते ज्यावेळेला कार्य करीत होते त्यावेळेला त्यांचं नावसुद्धा कोणाला ठाऊक नव्हतं, परंतु त्यांना तुरुंगात डांबल्यानंतर त्यांचं नाव जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यामध्ये हे माहीत पडलं आणि त्याने केलेल्या कार्याची पोचपावती परमेश्वर नक्कीच त्यांना देईल। बांधणाऱ्याने नापसंत केलेला दगड कोनसीला झाला। होय माझ्या प्रिय बंधूंनो, संदेश त्याला देश आणि आपले घर याच्यात सन्मान मिळत नाही। आपल्या कुटुंबामध्ये जे दुर्बळ घटक आहेत, आपल्या गावपरिवारामध्ये जी माणसं आजारी आहेत, जी माणसं कोविडमुळे हतबल झालेली आहेत, त्यांनासुद्धा देवाने अनेक देणग्या दिलेल्या आहेत। त्या देणग्यांचा आपण योग्य तो सन्मान करून त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी परमेश्वराने आरोग्य बहाल करावं म्हणून या बलिदानामध्ये आणि बाळयेशूच्या नवीनामध्ये आपण विशेष प्रकारे त्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। आमेन। बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा।
आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानामधूनच आम्ही तुला ही दान अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभो आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे ही योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अडळ अशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा उगम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, पुन्हा तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायकला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस, आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो.
प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाताने कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे ईश्वर समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. देवपित्याचं राज्य याची महती गाण्यासाठी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण स्वर्गीय पित्याला एकत्र हाक मारून म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुनर्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा. आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजी असून सदास्पद राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. माझ्या प्रिय येशू,
तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझा पुत्र ख्रिस्त याचा मृत्यू आणि पुनरुत्थान याच्या स्मृतीचा संस्कार आम्ही स्वीकारला आहे. या संस्काराच्या कृपा सामर्थ्याद्वारे आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळ ने. ही प्रार्थना मी प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पावसासाठी प्रार्थना. हे प्रभु स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, जे तुझं राज्य आणि तुझी नित्यमत्ता मिळवण्यासाठी झटतात त्यांच्या उपजीविकेस लागेल ते पुरवण्याचे अभिवचन तू आपला पुत्र ख्रिस्त याच्याकडून आम्हाला दिलेला आहे. आमच्या स्वास्थ्याकरिता आणि तुझ्या गौरवाकरिता भूमीचे उत्पन्न आम्हाला पुरेसे मिळावं म्हणून या गरजेच्या दिवसात आवश्यक पाऊस पाणी दे. अति पावसापासून आणि नैसर्गिक अरिष्टापासून आमचं रक्षण कर. ही प्रार्थना तुझ्या चरणी करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या दराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. बाळेशूचा नोवेना. हे बाळेशू, तू एक निरागस बाळ होऊन या धरतीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःच जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसवापासून मानवी चेहऱ्यावर असू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलंच जाईल.
तुझ्या या वचनावर पुन्हा विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. विनंत्या तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळाची वाढ ज्ञान सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून आमच्या तरुण तरुणांना योग्य वेळी योग्य जीवन मार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळेशु आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळेशु आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनविलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळेशु आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे, जीवनातील अपयश नैराश्य वेदना याने मी खचून न जाता देवावर श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळेशु आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात शेजोळ्यात गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळेशु आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक शारीरिक व आत्मिक आरोग्याबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहिताची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात दुःखात संकटात आम्हाला सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवन मार्ग योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमानं क्षमा केल्याबद्दल हे बाळेशु आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळेशूचे मनात आपण आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळेशु तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे, मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे, मला सत्य वचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे, तुझ्याप्रमाणे निस्वार्थी प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास, पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमीन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र या धरतीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान शहाणपण सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून रोगराईपासून अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपा वर्षावानं त्यांचं जीवन पुष्प फुलू दे बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशानं उजळोत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
सदैव व सर्वत्र धापत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.